सीबीआई के खिलाफ जगह जगह विरोध प्रदर्शन शुरू है। आज पुणे शहर में सांसद सुप्रिया सुले के नेतृत्व में एनसीपी ने आंदोलन कर केंद्र सरकार के विरोध में जमकर नारेबाजी और प्रदर्शन किया। देश भर में बढ़ती महंगाई से लोग परेशान हैं। रोजाना देश में पेट्रोल डीजल और गैस की कीमतों में बढ़ोतरी की जा रही है, जिसके विरोध में आज पुणे शहर एनसीपी द्वारा कमला देवी और महंगाई देवी की आरती की गयी। शनिवार चौक परिसर में स्थित हनुमान मंदिर में सुप्रिया सुले और एनसीपी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप द्वारा आरती कर जय श्री राम के नारे लगाए गए। मंदिर के बाहर एनसीपी कार्यकर्ताओं ने भाजपा के खिलाफ जमकर नारेबाजी कर हल्ला बोला। सांसद सुप्रिया सुले ने कहा कि देश में रोज बढ़ती महंगाई के कारण जनता बेहाल है और भाजपा के नेता अलग अलग बयानबाजी कर रहे हैं। इन्हें लोगों की परेशानियों से कुछ लेना देना नहीं है। अगर महिलाएं बेलन लेकर सड़कों पर उतर आई और प्रदर्शन करने लगी तो केंद्र सरकार को दिल्ली में बैठना मुश्किल हो जाएगा, ऐसा सुप्रिया सुले ने कहा। आगे उन्होंने प्रधानमंत्री पर तोप दागते हुए कहा कि हम लोग आपसे नाराज नहीं हैं, बल्कि हैरान हैं कि आप इतने असंवेदनशील कैसे हो। देश में बढ़ रहे महंगाई को जल्द से जल्द कम किया जाए, ऐसी मांग एनसीपी द्वारा की गई। दुप्पट तिप्पट चारपट महंगाई झाली आहे। आज मला कैलासवासी आज सुषमाताईंचं भाषण मनापासून तेव्हाही मला भावलं होतं आणि आजही भावलंय। तेव्हा त्यांनी आमच्या सरकारला विचारलं होतं, आकडो से पेट नाही भरता, जब भूक लगती है तब ध्यान लगता है। मला या देशाच्या प्रधानमंत्र्यांना आज हाच प्रश्न विचारायचा आहे की कैलासवासी सुषमाजी हेच बोलल्या होत्या की आकडो से पेट नाही भरता, जब भूक लगती है तब ध्यान लगता है। माननीय आदरणीय देवेंद्रजी, त्यांना खूप प्रगल्भ अनुभव आहे विषयाचा। कदाचित ते विसरले असतील की देशात भाजपचं सरकार आहे आणि जेव्हा ते विरोधात होते आणि आमचं केंद्रात सरकार होतं तेव्हाची त्यांची भाषणं, त्यांच्या नेत्यांची भाषणं, सुषमाजींच्या भाषणाचा ज्याचा मी उल्लेख केला, तर मी अतिशय प्रांजळपणे त्यांना विनंती करीन आणि त्यांना एवढं फायनान्स नक्कीच समजतं, माझा त्यांच्यावर विश्वास आहे। खूप राज्यात त्यांनी 5 वर्ष चाललेले मुख्यमंत्री राहिलेले, त्याच्यामुळे महागाई कशामुळे होते अतिशय त्यांना माहितीच आहे। मला असं वाटतं देवाला आपण नको अडचणीत टाकूया, देव सगळं समजतो। पण मला असं वाटतं, मी एवढंच म्हणणार आहे की केंद्र सरकारला सुबुद्धी होऊ दे आणि केंद्र सरकार जे झोपायचं सोंग घेत आहे, नको ते विषय त्याला महत्त्व देत आहे, हे मला असं वाटतं दुर्दैवी आहे। माझी प्रांजळपणे माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे की या राजकीय एकामेकावर आरोप करण्याची वेळ नाही, देशाच्या हितासाठी तुम्ही या देशाचे प्रधानमंत्री आहात, त्याच्यामुळे पक्षपात सगळे विचारधारा वगैरे सगळं बाजूला ठेवून आज देशाची इकॉनॉमी ही व्यवस्थित कशी येईल, तज्ज्ञांची माहिती घ्या। तुम्ही सगळ्यांनी जर अजित रानडेंचा मागच्या आठवड्यातला लेख वाचला असेल, त्याच्यात ते काय म्हणत आहेत की सोशल सेक्टरचे नंबर्स आणि स्कीम्स वाढत आहेत। तुम्ही एकीकडे केंद्र सरकार म्हणतं गरिबी कमी होते, मग सोशल सेक्टरचे नंबर कसे वाढत आहेत? महागाईचा भडका हा सगळ्या कुणाच्याही घरात जा, आज सगळ्यांना सगळ्यात कुठल्याही गृहिणीला विचारा आज तिच्यासमोर कुठलं आव्हान आहे, तर ते महागाईचंच आहे। केंद्र सरकारने सगळ्या तातडीने सगळ्या मुख्यमंत्र्यांची मीटिंग बोलवावी, एक चर्चा करावी आणि या देशाला आणि या देशातल्या समस्त लोकांना या महागाईपर्यंत वाचवावं। तुम्ही बघताय श्रीलंका पाकिस्तान काय काय होतं हे अतिशय चिंताजनक आहे आणि ही आरोप प्रत्यारोप करायची वेळ नाही। केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलून याच्यावर चर्चा केली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, व्ही सारस न्यूज, पुणे, महाराष्ट्र।